आवर्तसारणीची रचना. स्ट्रक्चर ऑफ पिरियॉडिक टेबल. आधुनिक आवर्तसारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्या म्हणजे 1 ते 7 आवर्त आहेत. आता याच्यामध्ये बघा, 7 आडव्या ओळी कोणत्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. या 7 आडव्या ओळी आहेत त्यांना 7 आवर्तने म्हणतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 यांना आवर्तने, पिरियड्स असं म्हटलं जातं. तसेच या सारणीत 18 उभे स्तंभ म्हणजेच 1 ते 18 गण होत. आता याच्यामध्ये 18 उभे स्तंभ कोणते आहेत ते पाहूया. 1 ते 18 गण म्हणतात त्याला, चौक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 असे हे एकूण 18 उभे स्तंभ यांनाच आपण गण असे म्हणतो. आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात. या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अनुअंक दर्शवलेले असतात. हे वरच्या बाजूला अनुअंक आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 एकूण जवळपास 18 अनुअंक तुम्हाला दिसतील. प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे. बघा, हे काही प्रत्येक एक एक चौकट तयार झाली ह्या आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभांमुळं ही एक एक चौकट निर्माण झाली आणि एक चौकट म्हणजे एका मूलद्रव्याची जागा या ठिकाणी आहे. ओळी व्यतिरिक्त आवर्तसारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखविलेल्या आहेत. ह्या 2 ओळी ज्या आहेत ह्या स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत, म्हणजेच 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहेत. म्हणजे पूर्णच्या पूर्ण 118 मूलद्रव्य या ठिकाणी तुम्हाला या आवर्तसारणीमध्ये दाखवलेल्या आहेत. आता ह्या ज्या 2 ओळी आहेत त्यांना अनुक्रमे लॅन्थेनाइड श्रेणी आणि ऍक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. तर बघा, ही जी पहिली श्रेणी आहे ही लॅन्थेनाइड आणि दुसरी जी आहे ऍक्टिनाइड. लॅन्थेनाइड का? तर ही काही लॅन्थनम हा पहिला मूलद्रव्य आहे या ठिकाणी, या श्रेणीच्या पहिल्या ठिकाणी, आणि या ठिकाणी ऍक्टिनम आहे म्हणून ऍक्टिनाइड श्रेणी. लॅन्थेनाइड श्रेणी आणि ऍक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. 2 श्रेणींसहित आवर्तसारणीमध्ये 118 चौकटी आहेत. बघा, ह्या एकूण पूर्ण चौकटी ज्या आहेत त्या किती आहेत? 118 चौकटी आहेत. अगदी अलीकडच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगसिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्तसारणी पूर्ण भरली आहे व सर्व 118 मूलद्रव्य आता शोधली गेली आहेत. संपूर्ण आवर्तसारणी ही एस खंड, पी खंड, डी खंड व एफ खंड अशा 4 खंडांमध्ये विभागली आहे. बघा, 4 ब्लॉक्स मध्ये ही आवर्तसारणी आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक, यालाच आपण 4 खंड असे म्हणतो. एस खंड जो आहे, एस खंड या ठिकाणी पाहा पुस्तकात, एस खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे. आता या ठिकाणी एस खंड म्हणलेला आहे. हा एस खंड हा गण क्रमांक 1 आणि गण क्रमांक 2 या दोघांचा मिळून एस खंड बनलेला आहे. गण क्रमांक 13 ते गण 18 हे पी खंडामध्ये येतात. बघा, गण क्रमांक 13 ते गण क्रमांक 18 हे कुठे? पी या खंडामध्ये येतात. तसेच गण 3 ते गण 12 हे डी खंड याच्यामध्ये येतात. बघा, गण क्रमांक 3 ते गण क्रमांक 12 हे जे आहेत हे कुठं? डी खंड, म्हणजेच डी ब्लॉक्स एलिमेंट्स असं आपण त्यांना म्हणतो. तर तळाच्या लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी म्हणजे एफ खंड होय. तर इथं बघा, हे जे 2 सिरीज मी आता सांगितलं तुम्हाला, लॅन्थेनाइड सिरीज आणि ऍक्टिनाइड सिरीज, या 2 ह्या एफ खंडामध्ये, एफ ब्लॉक म्हणून ओळखल्या जातात ह्या 2 श्रेणी. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य सुद्धा म्हणतात. बघा, आता ही जी डी खंडातील मूलद्रव्य आहेत ही संक्रामक मूलद्रव्य म्हणून ओळखली जातात. त्याला डी खंड ट्रान्झिशन, तसेच त्याला ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा म्हणतो. मला सांगा मुलांना, तुम्हाला हे जर डी खंडामधील असतील
तर ही जी दोन श्रेणी आहेत लॅन्थेनाइड श्रेणी आणि ऍक्टिनाइड श्रेणी हे तुम्हाला ह्या आवर्तन क्रमांक 6 आणि आवर्तन क्रमांक 7 आणि गण क्रमांक 3 यामधील ही सर्व मूलद्रव्य आहेत. बघा इथं दिले दाखवलेले आहेत लहान अक्षरामध्ये आहेत थोडंसं. इथं तुम्ही तुमच्या पुस्तकातील आवर्त सारणीमध्ये हे पाहू शकता व्यवस्थित. इथं आहे तुम्हाला ह्याचा सिरियल नंबर 57 ते 71 हे सर्व एकाच गणामध्ये आहेत आणि इथं 89 ते 103 हे सर्व एकाच गणामध्ये आहेत. हेच मूलद्रव्य कुठं दाखवलेले आहेत तुम्हाला विस्तीर्ण रूपामध्ये या दोन श्रेणीमध्ये लॅन्थेनाइड श्रेणी आणि ऍक्टिनाइड श्रेणी. मग यांना जर संक्रामक मूलद्रव्य म्हणत असतील कशाला ह्या डी ब्लॉकला ह्या पूर्ण मूलद्रव्यांना तर यांना काय म्हणायला पाहिजे मग आंतर संक्रामक मूलद्रव्य इनर ट्रान्झिशन एलिमेंट. हे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत तर हे कोणते झाले इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. त्यानंतर आहे मुलांनो आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शवता येते. आता आपण आवर्तन पी खंडाकडे वळूया. आता या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आहे इथं पहा ही एक काय आहे नागमोडी रेषा आहे. या नागमोडी रेषेच्या सहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक तीन प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखविता येतात. मग आता मूलद्रव्यांचे पारंपरिक तीन प्रकार कोणते आहेत एक धातू अधातू आणि धातू सदृश. मग आधुनिक आवर्त सारणीमध्ये हे स्पष्टपणे आपल्याला दिसतात. नागमोडी रेषेच्या आजूबाजूला धातू सदृश मूलद्रव्य आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. बघा ही जी नागमोडी रेषा आहे ह्या नागमोडी रेषेच्या आजूबाजूला सर्व धातू सदृश आहे परंतु त्याच्या डाव्या बाजूला हे सर्व धातू मूलद्रव्य आहेत तर इकडच्या ह्या उजव्या बाजूला सर्व अधातू मूलद्रव्य आहेत. बघा हे सल्फर क्लोरीन हे सर्व अधातू आहे सोडियम मॅग्नेशियम हे सर्व काय आहे मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूप मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स हे बघायचं. एका आवर्तामध्ये शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्याच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते त्यालाच ग्रॅडिएशन असं म्हणतो आपण. आणि आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामुळे आहेत हे लक्षात ठेवा. एखादी मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तांमध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामुळे आवर्ताची वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये समजतात. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता असते म्हणजे सारखीपणा. मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात. गण व इलेक्ट्रॉन स्वरूपन ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता तुम्हाला इथं काही प्रश्न दिलेत मुलांना ह्या प्रश्नाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मी थोडक्यात माहिती सांगणार आहे तुम्हाला पहा. पहिला प्रश्न आहे आधुनिक आवर्त सारणीच्या तक्त्याचे अवलोकन करून गण एक मधील मूलद्रव्यांची नावे एका खाली लिहा. आता ही परत मी तुम्हाला आधुनिक आवर्त सारणी दाखवत आहे. एक मधील मूलद्रव्यांची नावे एका खाली एक लिहा. आता ही सर्वच्या सर्व जी काही मूलद्रव्य आहेत एका खाली एक लिहायचं. पहिलं काय आहे हायड्रोजन दुसरा लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीसियम आणि एनसीएम असे ही सर्वच्या सर्व हे किती 7 मूलद्रव्य तुम्हाला दिलेली आहे. दुसरा प्रश्न काय म्हणतो या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा. म्हणजे यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायचं. इलेक्ट्रॉन स्वरूपन कशावरून काढतो आपण त्यांच्या अणु अंकावरून. याचा अणुअंक 1 आहे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन काय येईल फक्त पहिल्या कक्षेत 1. लिथियम लिथियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन काय येईल सांगा पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये 1 म्हणजे 2 1 हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूप. सोडियम सोडियमचा अणुअंक किती आहे 11 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती येईल पहिल्या कक्षेत 2 दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पोटॅशियम असे हे पहिल्या तुम्हाला 4 मूलद्रव्यांचं किती सांगितले मूलद्रव्यांची सर्वच मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनात कोणता सारखेपणा आढळला
याच्यामध्ये काय सारखेपणा दिसेल तुम्हाला हे तुम्हाला काढल्यानंतर सर्व लक्षात येईल. तरी पण मी थोडक्यात सांगेल की यांच्यामध्ये काय सारखेपणा असेल. तर या पूर्ण गणामधील यांचे जे काही शेवटच्या कक्षेतील जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते समान आहे. शेवटची कक्षा म्हणजे लास्ट ऑर्बिट, लास्ट सेल असं सुद्धा म्हणतो आपण त्याला. या लास्ट सेल मधील जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्सची संख्या कशी असेल, समान. इथं सुद्धा एक आहे, इथं सुद्धा एक आहे. पहिल्या कक्षेत दोन, दुसऱ्या एक, म्हणजे दुसरी ही त्याची शेवटची कक्षा झाली. इथं सुद्धा तीन कक्षा आहेत, परंतु पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत आठ इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्याचा सुद्धा शेवटची कक्षा तिसरी कक्षा ह्याच्यात एकच इलेक्ट्रॉन आहे. अशा पद्धतीने या सर्वच मूलद्रव्यांचा जर अभ्यास केला तर ह्या प्रत्येक मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन तुम्हाला आढळून येईल. हा त्याच्यातील सारखेपणा. या चार मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयोजा, प्रत्येकी किती संयोजा इलेक्ट्रॉन आहेत. आता हे पहिल्या फक्त चार मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला आपण तर याच्यामध्ये संयोजा इलेक्ट्रॉन किती झाले, एकच. संयोजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, की आपण हे अगोदर शिकलेलो आहोत की जे काही मूलद्रव्या शेवटच्या कक्षेतील जे काही इलेक्ट्रॉन्स असतात जे आपण भागीदारीमध्ये घेत असतो त्यांना काय म्हणतो आपण, संयोजा इलेक्ट्रॉन. तुम्हाला दिसेल की गण एक म्हणजेच अल्क धातूंच्या कुलामधील या सर्व मूलद्रव्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य पाहिली तर त्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असल्याचे तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ही मूलद्रव्य गण दोन मध्ये म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातूंची कुल आहे. यांच्या बाह्यतम कवचात दोन इलेक्ट्रॉन आहेत. तसेच गण 17 मधील फ्लुरिन, क्लोरिन यांच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत. कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जाते. आता ह्या हे सर्व काय आहेत, गण आहेत. तर ह्या गणांमध्ये वरून खाली जात असताना एक एक कवच वाढते. इथं बघा फक्त एकच कक्षा होती, इथं दोन कक्षा झाल्या, इथं तीन, चार, पाच, सहा, सात, असं जसंही खाली येत जाऊ आपण तसं तसं एक एक यांचं कवच वाढत जाते. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन